मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर सेंट्रल पार्कच्या निर्मिती करता हालचाली सुरू झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार 120 एकर जमिनीचा ताबा मुंबई महापालिकेला देणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभारावं अशी योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होती, पण महायुती सरकारला या जागेवर लंडन सेंट्रल पार्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारायचं आहे आणि त्याकरता सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात. त्याचाच एक भाग म्हणून रेसकोर्सची 120 एकर जागा बीएमसीला देण्याला मंजुरी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी सरकारच्या या कृतीवर संशय व्यक्त केलेला आहे. महापालिकेच्या ताब्यात जरी दिली असेल तरी आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी. त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे. मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राऊंड कारपार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये. जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. 91 एकर जागा पुन्हा त्या क्लबला देण्यात येणार आहे भाडे? नाही, आम्ही याच्यात चौकशी पण करणार आहे की त्या क्लब मधून RWITCच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं, कोणकोणत्या बैठकीत होतं, ह्याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्टी असतील त्यांच्यावर कारवाई करू. पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा पण उभारू. मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल. 119 एकरची जागा ही ताब्यात घेण्याची घाई चाललेली असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. कारण आपण बघितलं असेल की मुंबईकरांचा पैशाचा लयलूट 2.5 वर्ष कशा प्रकारे केलेले आहेत आणि घाईघाईनी कोस्टल रोड असेल, घाईघाईनी ट्रान्स हार्बर लिंक असेल, गोखले पूल असेल, सर्व इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट केले जात आहेत. आणि आमचा स्पष्ट आरोप आहे की भाई ही देखील जमीन घेऊन लवकरात लवकर टेंडर काढण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी माहिती आमच्याकडे की आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्याचे SRA करून आपल्या काही मर्जीच्या बिल्डरांना आणण्याचा घाट काही लोक घालताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. तशातली लोकांची तक्रार येत आहेत आणि हा देखील त्याच्यातला एक भाग आहे का हे सुरू आहेत. आणि म्हणून पूर्ण जोपर्यंत जमिनीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत कुठच्याही प्रकारे लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम करू नये अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे. रेसकोर्स हे मुंबईकरांची त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेचं ऑक्सिजन देणारी एक चांगली जागा आहे. शासनाने जर त्या ठिकाणी महानगरपालिकेकडे ही जागा वर्ग केली असेल, उद्देश चांगला असेल, तर निश्चित मुंबईकर त्याला साथ आणि सहकार्य देतील. काही जागांवरती अनेक वर्षांपासून राहत असलेली कुटुंब आहेत, त्या कुटुंबांचं काय करणार हे महत्त्वाचं आहे. तिकडच्या लोकांचं तिथल्या तिथे पुनर्वसन केलं जाणार असेल तर निश्चितच मुंबईकर साथ देतील, अन्यथा आम्ही या शासनाचा जो काही चुकीचा उद्देश असेल तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.